कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री आणि बाजार समितीच्या सचिवांची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. भद्रावती तालुके भार नियमन मुक्त करावे. कृषी पंपास व नळ योजनेस 24 तास अखंडित विद्युत पुरवठा द्यावा. कृषी पंपाकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसात नवीन कनेक्शन देण्यात यावे. वाढीव वीज बिलाचा दर कमी करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वरोरा कार्यालयातून हा मोर्चा काढण्यात आला. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या व रोषही व्यक्त केला. यावेळी काँग्रेस नेते डॉक्टर विजय देवतळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर, भद्रावती तालुका अध्यक्ष भगतसिंग मालसुरे, शेतकी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष गिरधर कष्टी अरुण फुंदे, संदीप दिडमिशे, संजीवनी भोयर, दुर्गा ठाकरे, प्रतिमा जोगी, दिलीप ठेंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मी विनोद दत्तजी खापणे पुसण्यावर आलो. माझं गाव इथून 12 किलोमीटर अंतरावर आहे. बैलबंडीने मी माझं सोयाबीन आणलं आहे, पण मला भाव बरोबर काही वाटला नाही, त्याच्यामुळे मी सोयाबीन यांना देणार नाही. परमिनी जो हमीभाव दिला आहे तो हमीभाव मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. माझी अपेक्षा काय, सर्व कास्तकाराची अपेक्षा आहे. आजचा हमीभाव काय, आजचा हमी वाचून किती असतात, 3000 पण जायचा, पण मला काही 3000 रुपयात सोयाबीन देणं काही परवडत नाही. तीन तक्रार केली नाही, पण तक्रार करावं लागेल पर्यंत, कारण हमी आपल्याला भेटून ना आला होत आहे. हां, फसवणूक होत आहे. वर्रा तहसीलमधली शेतकरी संपूर्ण वर्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विकायला आणलं असता काही शेतकऱ्याचे 2728 रुपये, कोण्या शेतकऱ्याचे 2500 रुपये या भावाने सोयाबीन खरेदी करत आहे. सरकारचा GR आहे, हमी भावानुसार सोयाबीन खरेदी करा, अन्यथा व्यापाऱ्यावर कारवाई करा, असं अजूनही झालेलं नाही. आमच्या सर्व शेतकऱ्याची मागणी एकच, कामचं सोयाबीन हमी भावानं घ्या, 24 तासाच्या आत चुकारे द्या, अन्यथा व्यापाऱ्यावर कारवाई करा. असे जर नसेल होत, एवढीच मी माझ्या शेतकऱ्याच्या वतीने मागणी करतो. आम्ही बँका इंटो बैल बाजून झालो, पैसा जमा ना तिकडे मजूर सभापती वगैरे उडवा उडची उत्तर तुमच्याकडे आलं. तुमच्या तुम्हाला कॉल केला 12 वाजता काय टायमिंग असून का बरं दिलं. जर शेतकऱ्याचा शेतमाल चांगल्या दर्जाचा असेल, FAQ दर्जाचा असेल, तर तो हमी भावाच्या खाली खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी शेतमाल तारण योजना पण सुरू केलेली आहे आणि शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेली आहे की जर तुमचा हमी भावापेक्षा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार होत असेल तर तो शेतमाल तारण योजनेमध्ये माल टाका. आणि जर नॉन FAQ दर्जाचा माल वगैरे असेल तर तशा वेळेस तो आम्ही भावापेक्षा कमी दराने खरेदी विक्री होऊ शकतो. नाही, आजपर्यंत कोणाची तक्रार वगैरे तशा प्रकारची आलेली नाही. हे सुरुवातच प्रथमच माझ्याकडे शेतकरी येत आहेत की आमचा चांगला माल आहे म्हणून, त्यानुसार आपण प्रत्यक्ष पाहणी करू, तपासणी करू, आणि FAQ दर्जाचा चांगला जर माल असेल तर तो आपण शेतमाल तारण योजनेमध्ये ठेवू, किंवा जर चांगला भाव मिळाला, आपला ई-ऑक्शन या ठिकाणी सुरू आहे, त्याच्यामध्ये जर योग्य भाव मिळाला तर तो विक्री करायची का नाही करायची तो अधिकार शेतकऱ्याला आहे. आता जो ज्यांचा माल गेलेला आहे चांगल्या दर्जाचा, त्यांच्यावर म्हणजे जो व्यापाऱ्यावर कारवाई होणार का आपल्या तरी? व्यापाऱ्यावर तशा प्रकारची मालाची शहानिशा करूनच कारवाई करण्यात येईल. काही लोकांचं म्हणणं आहे की माल खरेदी केल्यानंतर चुकारे जी आहेत ते 24 तासाच्या आत मिळाले पाहिजे, मात्र अजून काही शेतकऱ्यांना ते चुकारे मिळालेले नाही, त्याबद्दल काय सांगा? व्यापाऱ्याकडून हे 2-3 दिवसाची वेळ देण्यात आलेली, एकदम 24 तासाच्या आत त्यांना पण प्रॅक्टिकल त्यांच्या कामामुळे ते करू शकत नाहीत, तर 3 दिवसामध्ये ते पेमेंट करतील असं त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. कायद्यातील तरतूद 24 तासाचीच आहे, परंतु प्रॅक्टिकली ते थोडं अशक्य असल्यामुळे 3 दिवसामध्ये पेमेंट करू अशा प्रकारचं व्यापाऱ्याकडून आपल्याला सांगण्यात आलेले.
तीन दिवसाची मुदत दिलेली व्यापाऱ्यांनी, तीन दिवसाच्या आत घालण्याची. दादा आम्ही इथं आलो होतो, आमचं सोयाबीन आणलं आहे मी बरोबर शेत तसेमधले सर्व शेतकऱ्यांनी बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीला. तिथं आम्ही सोया हमीभाव आहे गव्हर्नमेंटचा 3399 रुपये आणि व्यापारी घेत आहे 2500 ते 3000 घेत आहे. शेतकऱ्याची खूप आर्थिक लूट होत आहे. याबाबत आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबर इथे सचिवाला एक निवेदन दिलं आहे, तिथून आम्ही पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे. का मुख्यमंत्री सरकार मंत्री आणि व्यापारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आमचा माल ग्रेडिंग न करता ते व्यापारी आपल्या मनमानीनुसार शेतकऱ्याचा शेतमाल घेत आहे आणि आज आम्ही 1 वाजेपासून आमची सर्व कर्मचाऱ्याकडे पायपल्ली होऊनही आम्हाला आखरी न्याय नाही भेटला. असा जर न्याय नाही भेटला तर आम्ही उद्याला आमरून उपोषण मांडायला तयार आहोत. 15 किलोमीटर म्हणून आलो, 2700 रुपये भाव लागला. हमी भाव काय? हमी भाव आता म्हणजे माहीत नाही, मी अंकाबाई दुर्माणस आहोत. कमी भावात गेलं तुमचं सोयाबीन की जास्त भावात गेलं? नाही, कारण कमी भावात गेलं. किती वर्ष लागले म्हणजे किती महिने लागले हे पीक विकासाठी तुम्हाला? 4 महिने लागले. तुम्हाला वाटतं की योग्य भाव मिळाला म्हणून? नाही, सरकार तर म्हणते हमी भावापेक्षा जास्त माल दिला म्हणून. दिला का भाव? नाही नाही. किती दिवसापर्यंत सोयाबीन विकलं तुम्ही? 23 तारखे. किती दिवसात पेमेंट व्हायला पाहिजे होतं? व्हायला पाहिजे म्हणे. झाला का खात्यावर जमा झाले? हो, कृषी बाजार समितीत गेलो. काय उत्तर काय त्यांचं? म्हणे काय दलालाला सांगा, दलाल म्हणे व्यापाऱ्याला सांगा. मी विनोद दत्तूजी कापणे पुसण्यावर आलो. माझं गाव इथून 12 किलोमीटर अंतरावर आहे. बैलबंडीने मी माझं सोयाबीन आणलं आहे, पण मला भाव बरोबर काही वाटला नाही, त्याच्यामुळे मी सोयाबीन यांना देणार नाही. परमिने जो हमीभाव दिला आहे तो हमीभाव मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. माझी अपेक्षा काय, सर्व कास्तकाराची अपेक्षा आहे. आजचा हमीभाव काय? आजचा हमीभाव शेती असतात 3000 यांचा, पण मला काही 3000 रुपयात सोयाबीन देणं काही परवडत नाही. तक्रार केली नाही, पण तक्रार करावं लागेल परत. हमी आपल्याला भेटून ना राहिला पुताय. हा, फसवणूक होत आहे. वरुरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या 8 दिवसात न सोडविल्यास तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल व त्यांची सर्वस्व जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने वरोरा भद्रावती तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. वरोरा चंद्रपूर येथून सारथी ठाकूरची रिपोर्ट, जीटीपी न्यूज 24 साठी.